नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर तुम्ही सर्व कसे आहात तर आय होप तुम्ही सगळे मजेत असणारच आणि हो आजचा विषय आहे मला आज ते हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शनवाल्या ताई ते आहेत त्यांनी आता त्यांच्या त्यांच्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे तर त्या ताईंबद्दल मला थोडक्यात बोलायचं आहे तर रात्री पहा त्या हंड्रेड पर्सेंट रिॲक्शनवाल्या ताईंना रात्री लाईव्ह मध्ये बोलवलं होतं किंवा त्या जॉईन झाल्या होत्या माधुरी माधुरीसखी मंचमध्ये माधुरीताईंनी जी लाईव्ह घेतली होती त्या मापेचा साक्षीदार किंवा मा कटकारस्थान वगैरे त्या संदर्भात त्यांनी एक लाईव्ह घेतली होती आणि त्या अश्विनीताई होत्या म्हणजे त्या हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शनवाल्या ताईंचं नाव अश्विनी आहे त्या अश्विनीताई त्याच्यामध्ये होत्या आणि म्हणजे त्या लाईव्हमध्ये होत्या त्यांनी म्हटलं होतं की मला जॉईन वगैरे करून घ्या कारण की त्यांना त्या म्हटलं होतं माझं मत त्यामध्ये मला मांडायचं आहे तर पहा त्यांनी लाईमध्ये जॉईन झाल्यानंतर आपलं मत मांडलेलं आहे त्या दिवशी झालेला प्रकार होता तो खूपच भयानक झाला होता असं त्यांनी तिथे स्पष्ट बोललेले आहेत आणि मग त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या व्यक्ती सुरुवातीला बारामतीमध्ये गेल्या होत्या त्या सर त्या मी पण तिथे गेले होते, होते। आणि मी का गेले होते हेही त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्या म्हटल्या होत्या की माधुरी सॉरी मोहिनी हजारी माझी मैत्रीण होती आणि मी सपोर्टसाठी पण गेले होते आणि दुसरी गोष्ट बारामती ताईंची जी कन्या होती बारामतीची कन्या ती पण त्या ताईला अश्विनीताईला भरपूर काही बोलली होती त्यावेळेस गडूळ पाणी वगैरे भरपूर बोलली होती आणि म्हणून त्यासाठी अश्विनीताई त्या ठिकाणी गेल्या होत्या बारामतीमध्ये आणि नंतर मग त्यानंतर जेव्हा हा काही प्रकार घडला पुण्यामध्ये तर अश्विनीताईंचं असं म्हणणं आहे की, की जा मला कॉल करून तिथे बोलवण्यात आलं म्हणजे की ज्या ज्या स्त्रिया तेव्हा पण होत्या बारामतीमध्ये त्यांनी पण यायला हवं आणि मला धमकवण्यात आलं मला सांगण्यात आलं आणि काही गोष्टी मला म्हणजे काही सांगून तिथे बोलवण्यात पण आलं पण असला काही प्रकार होईल तिथे गेल्यानंतर याची मला अशी बिलकुलसुद्धा कल्पना नव्हती त्या म्हटल्या मी उशिरा निघाले होते औरंगाबादवरून आणि मला ती लाईव बाराला सुरू झाली होती आणि ज्यावेळेस तिथे सहा ते सात तास वेळ लागतात मला इपर्यंत भरपूर काही गोष्टी होऊन गेल्या होत्या आणि मी उशिरा पोहोचले होते म्हणे मी आल्यानंतर मलाच ते पाहून खूप चक्कर आली खूप भयानक वाटलं आणि खरंच म्हणे मी याच्यामध्ये नाही आणि तरी पण पहा माधुरीस की मंचने त्याच्यावर त्याच्या विरोधात केस पण केलेली आहे कारवाई केलेली आहे त्यामध्ये अप कॅमेरा ऑन कॅमेरा क कॅमेरा भरपूर जणांची नावे आहेत त्या ज्या ज्या व्यक्ती तिथे होत्या सहभागी त्यांचीही नावे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये अश्विनीताईचं देखील नाव आहे तर अश्विनीताईचं असं म्हणणं आहे की माझी काहीच चुकी नाही आहे मी त्यामध्ये सहभागी नव्हते उलट जे झालं त्याला मी कधीच समर्थन करणार नाही कारण की खूप भयानक प्रकार घडला आणि कायदेशीर मार्गाने गोष्टी घडायला पाहिजे होत्या असं देखील त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आणि मग यामध्ये मला विनाकारण खेचू नका किंवा ज्या काही गोष्टी असतील जर मला इथे काही बोलायचंही नाही ज्या गोष्टी काही असतील त्या मी तिथे कायदेशीर मार्गाने तिथे बोलायची वेळी तिथे मी नक्कीच बोलणार आहे आणि त्यांनी कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली आहे अश्विनीताईंनी एक कम्युनिटी पोस्ट पण टाकलेली आहे की माझा या गोष्टीमध्ये कुठेच सहभाग नाही स म्हणजे संबंध नाही मी तिथे गेली होती हो नक्की परंतु खूप उशिरा पोहोचली होती तिथे भरपूर मी गेले तोपर्यंत तिथे सगळं काही होऊन घडून गेलेलं होतं आणि हो सुद्धा एका लाईव्हमध्ये म्हटलेलं आहे की यामध्ये आशूचा काहीच संबंध नाही तिला बिचारीला यामध्ये ओढू नका ती उशिरा आली होती तिला काहीच माहिती नाही त्यामुळे तुम्ही तिला काही बोलू नका आणि त्यांनी पण क्लिअर केलेलं आहे आणि स्वतः अश्विनीताई पण म्हटलेले आहेत की मला या गोष्टीमध्ये ओढू नका आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मा मी आत्ता तरी म्हणजे त्यांनी पोस्ट कम्युनिटीमध्ये सांगितलेलं आहे की मी आत्ता तरी सध्या कुठल्याच गोष्टीचा म्हणजे उलगडा करणार नाही कारण की माझ्याकडं प्रूफ आहेत आणि मी ते पुराव्यानिसित सगळ्या गोष्टी सिद्ध करणार आहे ज्यावेळेस कारवाई होईल ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी तिथे समोर सिद्ध करेल प्रूफसहित परंतु आत्ता मला माझ्या घरच्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की बाहेर या गोष्टीबद्दल या विषयावरती काहीसुद्धा चर्चा करू नको म्हणून मी या गोष्टीबद्दल किंवा या विषयावरती बाहेर आत्ता सध्या तरी काहीच बोलू शकत नाही आणि जो काही प्रकार घडला पुण्यामध्ये तो तर भयानक घडलेला आहे आणि सगळ्या गोष्टी कायद्याने व्हायला हो पाहिजे होत्या परंतु त्या कायद्याच्या विरोधात झालेल्या आहेत कायदा हातात घेतलेला आहे सगळ्या गोष्टी या बाबतीत बोलण्यात आलेला आहे आणि मला जे काही फोनवर बोलण्यात आलं किंवा मला जे काही गोष्टी सांगण्यात आल्या त्या देखील मी सगळ्या गोष्टी ज्या वेळ आल्यावर सगळं सांगणारच आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे अश्विनीताई म्हटल्या की मी सध्या या गोष्टी नाही बोलणार परंतु ज्यावेळेस मला कोर्टात हजर केलं जाईल माझ्यावरती केस झाल्यानंतर केस झालेलीच आहे परंतु ज्यावेळेस मला काही गोष्टी समोर न्यायालयात किंवा तिथे कायदेशीर कारवाई केल्यानंतर मला तिथे समोर सांगण्यात येतील कायदेशीररित्या मी सगळ्या गोष्टी सांगेल माझं प्रूप मी तिथे सिद्ध करेल माझ्या पुराव्याने सगळ्या गोष्टी मी तिथे जाहीर करेल आणि या गोष्टी मला ज्या बोलायच्या त्यावेळेस मी त्याच वेळेस बोले परंतु मी आत्ता या विषयावरती काहीही बोलणार नाही त्या आणि परत असंही म्हटलं की मला माझं मत मांडण्याचं वादुरी सखी मंच त्यांच्या ग्रुपवरती किंवा त्यांच्या मंचवरती जी संधी दिली त्याबद्दल पण त्या म्हटल्या मी खरंच थँक्यू धन्यवाद बोलल्या आणि कुठेतरी त्यांना ती संधी मिळाली की आपलं मत व्यक्त करण्यासाठी आता नक्की ख खरं काय खोटं काय ह्या गोष्टी आपण लाईववरती पाहिलं त्यानुसार आपण काही गोष्टी बोलू शकतो परंतु या गोष्टी मध्ये कुणाचा हात आहे किंवा कोण कोण सहभागी आहे लाईववरती आपण पाहिलेलं ला आहे सगळ्या गोष्टी काही या अगोदर पण भरपूर गोष्टी जे काही प्रकार घडला त्या पाठीमागं कारणही तसंच होतं परंतु काही गोष्टी कायद्या हातात घेतला असं निषेध झाला वगैरे सगळे म्हणजे भरपूर लोक यामध्ये विरोधात पण बोलत आहेत पण प्रश्न आहे फक्त मी बोलत आहे अश्विनीताईबद्दल की त्यांच्यावरती जे काही म्हणजे केस वगैरे झाली आहे किंवा ज्या कारवाई करण्यात आली आहे त्या ज्या जो प्रकरण झालं ज्या प्रकरणामध्ये जे जे सहभागी होते त्यांच्याबद्दल जे काही कारवाई झाली त्यामध्ये अश्विनीताईसुद्धा सहभागी आहेत म्हणजे त्या सहभागी नाहीत असं म्हणत आहेत परंतु त्यांचंसुद्धा नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे विजयतांनी स्वतः टाकलं आहे ते त्याचं त्यांचं नाव नाही परंतु आता त्यांनीसुद्धा त्यांच्याकडं प्रूफ आहे अश्विताईकडं पण सुद्धा सगळ्या गोष्टीचं प्रूफ आहे त्या असंही म्हटल्या की मी सगळे प्रूफ समोर आणणार आहे आणि पाहूया आता पुढे काय होते काय नाही कारण की सगळ्या गोष्टी आता कारवाई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कायद्याने होणार आहेत आपल्यालाही नक्की पाहायला मिळेल की याच्या पाठीमागं काय गोष्टी आहेत खऱ्या काय खोट्या काय सगळ्या गोष्टी आपल्यालाही पाहायला मिळणार आहेत त्यामुळं जोपर्यंत कुणाला काही गोष्टीचं माहीत नाही जे घडलं त्या व्यक्तीला त्या व्य वे ज्या व्यक्ती तिथं होत्या किंवा ज्या प्रत्यक्षात त्यांनी पाहिले त्यांनाच माहिती सगळ्या गोष्टी आपण फक्त लाईव्हवर म्हणजे लाईव्हवर जे घडलं त्यावरून अंदाज काढतो आणि काही गोष्टी आतल्याही आहेत की ज्या फोनवरती काही घडलेल्या आहेत फोनवर पण काही बोलण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला सगळ्या क्लिअर माहिती नसतात त्यामुळे विनाकारण कुणी कसलाही अंदाज बांधत जाऊ नका आणि विनाकारण नको त्या गोष्टीला हात घालू नये असं मला तरी वाटत आहे आणि अश्विनीताई याच्यामध्ये असं काय प्रूफ सादर का म्हणजे दाखल दाखल करणार आहेत किंवा त्यांच्याकडे काय प्रूफ आहे त्या काय सिद्ध करणार आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणारच आहेत नक्की आणि हो आ, सगळ्यांना न्याय मिळणार आहे जो तो आपल्या आपल्या पद्धतीने सगळे गोष्टी किंवा सगळं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे आणि घडला तो प्रकार भयानक घडला तिथे तर म्हणजे बरोबर आहे पण सगळ्या गोष्टी अशा आहेत की कायद्याने सगळ्या गोष्टीला न्याय मिळू शकतो न्याय मिळ मिळू शकतं नाही मिळतोच कायद्याने हा न्याय मिळतच असतो फक्त एवढंच आहे की कायदेशीर गोष्टी कायदेशीर कारवाई झाल्यानंतर काही गोष्टी उशिरा त्याचा न्याय मिळतो म्हणून आपल्याला तोपर्यंत काही गोष्टीचा लगेच म्हणजे आपण म्हणतो ना दम निघत नाही गोष्टी आपण लगेच रागाच्या भरामध्ये करून बसतो असा काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि आशुताई ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही नक्कीच क्लिअर करा आणि माधुरी सखी मंचने पण त्यांना हो जी बोलायची संधी दिली त्याबद्दल पण त्यांनी मनापासून त्यांचे धन्यवाद मांडले आणि मला एवढंच सांगायचं होतं या ह्या व्हिडिओमधून की अश्विनीताई ज्या आहेत त्या कशामुळे गेल्या होत्या त्यांना का बोलवण्यात आलं होतं किंवा त्या कधी पोहोचल्या त्याने कोणत्या प्रकारामध्ये सहभाग सहभागी होत्या हे सगळं त्यांनी त्यांच्या लाईव्हवरती जाऊन माधुरी सखी मंचच्या लाईव्हवरती जाऊन त्यांनी क्लिअर केलेलं आहे त्यामुळे पुढे काय होईल ते आपल्याला नक्की पाहायला मिळणारच आहे धन्यवाद